आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मलाई कोफ्ता कसे बनवायचे ते बघणार आहोत. एकदम मस्त अशी रेसिपी झालेली आहे. नमस्कार, मी गीतांजली खानदेशी टच रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण कोफ्ते बनवणार आहोत. कोफ्त्यासाठी मी बटाटे जे आहे ते बॉईल करून घेतलेले आहे आणि आता हे व्यवस्थित मी मॅश करून घेणार आहे. बटाटे व्यवस्थित मॅश झाल्यावर त्याच्यामध्ये मी दोन जे लादीपाव आहे ते फ्रेश लादीपाव मी दळून ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. ॲक्च्युली ऑथेंटिक मलाई कोफ्त्यामध्ये तुम्हाला पनीर टाकायचं असतं आणि पनीर जर अवेलेबल असेल तर अर्धा कप पनीर जे आहे ते किसून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पनीर नसेल तर ब्रेड क्रम्स टाकले तरीसुद्धा चालेल. आता आपण याच्यामध्ये एक चमचा जे आहे लाल तिखट टाकणार आहोत आणि एक चमचा गरम मसाला टाकणार आहोत. हे सगळं तुमच्या आवडीवर आहे, चवीप्रमाणे तुम्ही हे ॲड करायचं आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे आणि चवीनुसार मीठ आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, किंवा एक चमचा मीठ ॲड टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मी पाव चमचा चाट मसाला टाकते आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याचा आपण एक व्यवस्थित असा गोळा तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला बटाटे लूज वाटत असेल किंवा बटाट्यांनी पाणी सोडलं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी आधी कोफ्ते बनवले होते आणि त्यानंतर मी तळून पाहिले तर ते तेलामध्ये सुटले, त्यामुळे मी पुन्हा याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ जे आहे ते ॲड केलेलं आहे. आता ऑथेंटिक कोफ्ता जेव्हा बनवतात त्यामध्ये हे असं करून ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि मनुके जे आहे ते भरतात, पण आजची जी रेसिपी आहे ती मी प्लेनच बनवून घेणार आहे. या पद्धतीने आपण सगळे गोळे जे आहे ते बॉल्स जे आहे ते तयार करून घ्यायचे आहे. अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही कुठलेही नोटिफिकेशन मिस करणार नाही. आता आपले बॉल जे आहेत ते रेडी झालेले आहेत. आता आपण पीठ जे आहे त्याच्यामध्ये कोटिंग करून ते तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी एका कढईमध्ये आता तेल घेतलेलं आहे किंवा बटर पण घेऊ शकता. त्यात मी जिरे आणि खडे मसाले टाकलेले आहेत. त्यानंतर मी ह्यामध्ये एक मोठा कापलेला कांदा टाकणार आहे आणि एक टोमॅटो टाकणार आहे. ह्याची सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, रेसिपीची लिंक, तुम्ही ती तिकडे नक्की चेक करा. आता याच्यामध्ये मी 7 ते 8 पाकळ्या लसणाचे टाकलेले आहेत आणि 1 इंच अद्रक. हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा जे आहे ते मीठ आपण टाकणार आहोत. रंग चेंज झाल्यावर गार करून आपण हे दळून घेणार आहोत, किंवा गरम गरम दळलं तरीसुद्धा चालेल. आता मी हे व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवूया. त्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. अगदी कमी गॅसवर हे सगळं करायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये 1 चमचा चटणी टाकणार आहोत. हे एकदम लो फ्लेमवर करायचं आहे कारण चटणी आपली जळायला नको, त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करायचं. याच्यामुळे भाजीला तेल खूप छान येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता याच्यामध्ये आपण जे दळून घेतलेलं ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आहे. नेहमी गरम पाणी वापरायचं कारण गरम पाणी टाकलं की भाजीला तेल जे आहे ते खूप लवकर येतं आणि मसाल्यांचा स्वाद पण खूप छान लागतो. आता आपण हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण 5 चमचे जे आहे ते व्हाईट ग्रेव्ही पेस्ट जी आहे ती टाकणार आहे. व्हाईट ग्रेव्ही पेस्टची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे व्यवस्थित हे टाकल्यावरच तुम्हाला ऑथेंटिक जी रेस्टॉरंट स्टाईलची जी चव असते, म्हणजे रेस्टॉरंटची जी टेस्ट असते ती येते. खूप मस्त अशी ग्रेव्ही आता आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले जे आहेत ते ॲड करणार आहोत. त्यासाठी मी चटणी पावडर टाकलेली आहे. चटणी पावडर ही थोडी सांभाळून टाकायची आहे, पण स्टार्टिंगला पण टाकली आहे नंतर पण टाकली. आता मी गरम मसाला टाकला, नंतर जिरेपूड टाकलेली आहे, त्यानंतर कोरिअंडर पावडर म्हणजेच मी धनेपूड याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये काळी मिरी पूडसुद्धा टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे, थोडं गरम पाणी टाकत राहायचं आहे कारण भाजी जर खाली ग्रेव्ही आपली खाली चिटकायला नको, त्यामुळे व्यवस्थित असं हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे. गरम पाणी टाकून आपण हे व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या ग्रेव्हीला
तेल येत नाही तोपर्यंत. आता आपण याच्यामध्ये नंतर जे आहे ते दोन तीन कोफ्ते आपण टाकून घेणार आहोत. कोफ्ते हे थोडे थोडेच टाकायचे आहे आणि बाकीचे जे आहे ते मी जेवणाच्या वेळी टाकायचे आहे. आपली ग्रेव्ही जी आहे आता ती मस्त रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्यासोबत नक्की शेअर करा. ह्या सगळ्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आहे वेळ तर घ्या शिकून.